पुण्यानंतर मुंबईत सुद्धा कोरोना व्हायरसने प्रवेश केला आहे. 24 तास गर्दीत असणाऱ्या या मुंबईत मुंबईकर स्वतःची काळजी कशी घेत आहेत हे आम्ही जाणून घेतले आहे त्यांच्याकडूनच. मुंबईमध्ये स्पिरिट आहे, त्यामुळे कुठल्याही संकटाला सामना देण्याची त्यांची नेहमीच तयारी असते. मुंबई तयार आहे पण अजून प्रिकॉशन घेतलेली पाहिजे. खासी येते कोणाला, कोणी खोकला येतो, जे पब्लिक म्हणजे राहतो ना, तरी कमीत कमी त्याची खबरदारी घेतली पाहिजे. मुंबई नक्कीच तयार आहे कोरोनाला त्याचा खात्मा करण्यासाठी, पण आपण सगळ्यात जास्त काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे स्वतःची. मुंबई रेडी है कि नहीं ये तो नहीं बोल सकता, लेकिन सारा कंट्री सारा सिटी जो जो अवेयरनेस दिखाए हम लोग के लिए पब्लिक के लिए, जैसे कि मास्क पहनना, ज़्यादा भीड़ में नहीं जाना और बाहर का ज़्यादा मत खाना. अपन अपनी साफ सफाई वगैरह पर लक्ष्य दिल तो आप सज्जा. बिकॉज ऑफ द सिक्योरिटी जो टाइट नहीं है, इसकी वजह से बहुत जगह पर मतलब फैल रहा है. खरं म्हणजे मुंबई शक्य नाही, कारण रेल्वेवरती एक जर रेल्वे चुकली तर त्या ठिकाणी हजारो प्रवासी जमा होतात, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी न टाळता कसं चालेल, कारण कामाला तर जायलाच पाहिजे आपल्याला. मुंबईकरांना हे शक्य नाही, कारण त्याशिवाय पर्यायच नाही, गर्दीशिवाय पर्याय नाही इथे. ते आपण कमी करू शकत नाही, लोकसंख्या पण आहे. मुंबईसारख्या लोकलच्या ठिकाणी क्राऊडला आपण फेस करावंच लागतं, तर स्वतःची काळजी घेणं हाच एकमेव पर्याय आहे सगळ्यांकडे. मुंबई में अगर कोई भी काम आपको चाहिए तो फिर आपको क्राउड में एंट्री करना ही पड़ेगा. मुंबई तर पूर्ण गर्दीने भरलेली आहे. रात्री 12 पण तुम्ही जाणार तर बघणार तर खूप गर्दी असते, म्हणजे गर्दी टाळणं मुंबईमध्ये तरी शक्य नाही आहे. भीड से तो तुम दूर नहीं रह सकते, बट देन भीड़ में आप एक प्रिकॉशन ले सकते हो, जैसे कि एक मीटर मतलब दूरी पे नहीं हो रहा है तो यू कैन वेयर द मास्क, सर्जिकल मास्क, और एल्स लाइक यू नो यू कैन यूज हैंडकरचीफ्स, वो सब यूज कर सकते हो खुद को प्रोटेक्ट करने के लिए. क्या IT कंपनी असतील तर कदाचित ते काम करू शकतात, पण जे प्रायव्हेटमध्ये काम करत आहेत किंवा जेथे मॅन्युअली काम करावं लागतं त्या ठिकाणी तर हे शक्य नाही आहे. वर्क फ्रॉम होम तर म्हणजे पॉसिबल नाही, कारण कुठला जॉब करतो त्यावर सगळं अवलंबून आहे. जे कन्स्ट्रक्शनचे कामं करतात त्यांना ऑन साईटवर करावं लागेल, किंवा ऑन फील्डवर जे करतात त्यांना फील्डवरच काम करावं लागेल. नाही, वर्क फ्रॉम होम मला तर शक्य नाही. मी ज्या फील्डमध्ये काम करतो तिथे वर्क फ्रॉम होम चालत नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याची काळजी घ्यावी, त्यांनी घरून काम करावं. मैं तो IT बॅकग्राऊंड से हूँ तो मेरे लिए वर्क फ्रॉम होम पॉसिबल है, तो मैं घर पे भी काम कर सकता हूँ ऑफिस का. मुंबईसारख्या शहरामध्ये घरून काम करणं पॉसिबल नाही आहे. आपल्याला ऑफिसला तर जायलाच पाहिजे. हां, ज्यांचं ऑनलाईनच काम आहेत ते घरी करून करू शकतात, पण तसे खूप रेअरली असतात. घर पे बैठ के काम करना इट इज रिअली नेक्स्ट टू इम्पॉसिबल, बिकॉज सम हम लोग का जो कंपनी आहे मतलब फिजिकली मतलब प्रेझेंट रहना बहुत इम्पॉर्टंट आहे, अदरवाईज मतलब काम इफेक्ट होगा. सॅनिटायझर आहेत, आम्ही त्याने हात धुत असतो नेहमी ऑफिसमध्ये गेलं किंवा रस्त्यामधून जेव्हा जेव्हा घरी जातो किंवा काळजी घेतो, आणि आजूबाजूला परिसरात स्वच्छता राहील याची आम्ही काळजी घेतोय. स्वतःची काळजी हेच ना, आपण RVR आपण काय खातो, नॉनव्हेज खाणं थोडं टाळावं, काय कसं खातोय, उघड्यावरचं अन्न खाऊ नये. आता सध्या तरी मी मास्क वापरतोय, सॅनिटायझर वापरतो, जसे काही जे काही न्यूजमधून सांगतायत इतर आमचे काही ग्रुप सदस्य सगळ्यांना एकमेकांना जागरूक करतायत, तेच फॉलो करतो आम्ही सगळेजण. खाना वगैरे घर काही खाता हूँ, जितना हो सके नीट एंड क्लीन मेंटेन करता हूँ, सैनिटाइजर यूज़ करता हूँ, हैंड वॉश करते रहता हूँ, जैसा WHO ने सबको इंस्ट्रक्शन दिया वो सब फॉलो करता हूँ मैं. कोणाला अगर सर्दी झालेली आहे काय झालेली आहे तर त्याच्याहून थोडंसं लांब राहणं, स्वच्छ राहणं, हात परत परत धुणं व्यवस्थित, बाकी सगळी आजूबाजूचं परिसर स्वच्छ ठेवणं. सुट्टी घेऊन घरी बसणं तर शक्य नाही, कारण उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. शक्य नाही, कारण कामच असं आहे की प्रायव्हेट सेक्टर वगैरे अशी सुट्टी देणार नाहीत कोण. सुट्टी घेऊन राहणं तर खूप कठीण आहे, होणं तर शक्य नाही आहे तसं. सुट्टी पे रेके मी तो काम नाही कर सकता. सुट्टी बुट्टी नको, आपणच आपली काळजी घ्या आणि स्वच्छ राहा.